नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माय इंग्लिश बुक 5 स्टँडर्ड मधील टॉक टॉक टॉम टॉम ऑल डे लॉन्ग बघणार आहोत. पेज नंबर 53 वरील आपण मागच्या व्हिडिओ मध्ये शेप्स अँड मॅप्स पेज नंबर 52 वरील बघितले होते. त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. आता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहे टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉन्ग. तर आपल्याला इथं काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. फर्स्ट, लिसन केअरफुली अँड रीड आफ्टर मी. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्या पाठोपाठ वाचा. काय, आपल्याला एक छानशी गोष्ट इथे दिलेली आहे आणि ती आपल्याला बघायची आहे. आता तर आपल्याला एका मिनिस्टरची म्हणजे मंत्र्यांची गोष्ट दिलेली आहे छानशी. तुम्हाला खूप आनंद वाटेल ही गोष्ट ऐकून. तर बघा इथं दिलेलं आहे आपल्याला, लॉंग लॉंग ॲगो इन द फॅरावे लँड ऑफ कोरिया देअर वॉज अ मिनिस्टर. लॉंग लॉंग ॲगो म्हणजे खूप पूर्वी एका कोरियामध्ये वसलेल्या गावामध्ये देअर वॉज अ मिनिस्टर, एक मंत्री राहत होता. ऑन द राईट ऑफ हिज हाऊस देअर लाईव्ह अ ब्लॅक स्मिथ, ऑन द लेफ्ट देअर लिव्ह अ कारपेंटर. त्या मंत्र्यांच्या घराजवळ एका बाजूला म्हणजे उजव्या बाजूच्या त्या मंत्र्याच्या घराजवळ उजव्या बाजूला एका लोहाराचे, ब्लॅक स्मिथ म्हणजे लोहाराचे घर होते, आणि डाव्या बाजूला एका कारपेंटर राहत होते. नंतर द ब्लॅक स्मिथ अँड द कारपेंटर बिगॅन देअर वर्क इयरली इन द मॉर्निंग. एक लोहार म्हणजे ब्लॅक स्मिथ म्हणजे लोहार आणि कारपेंटर म्हणजे सुतार. तर तो लोहार आणि सुतार दोघेही आपले काम सकाळी सकाळी सुरू करायचे, एकदम सकाळी सकाळी. अँड टॉंग 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 द ब्लॅक स्मिथ बीट द आयरन विथ हिज बिग हॅमर. ब्लॅक स्मिथ म्हणजे लोहार काय करायचा, आपल्या मोठ्या हातोडीने आयरन म्हणजे एखाद्या लोखंडाच्या वस्तूवर मारत होता. मोठी हातोडी त्या लोखंडाच्या वस्तूवर मारत टॉंग टॉंग असा आवाज करत आवाज येत होता. आणि टॉक 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 द कारपेंटर वर्क विथ धिस स्मॉल हॅमर. आणि कारपेंटर लोहार काय सुतार काय करत होता, आपली छोटी हातोडी लाकडावर मारत होता, त्याचा टॉक 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 आवाज येत होता. आणि कर 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 ही यूज ही सॉग टू कट द वूड. आणि कारपेंटर काय करत होता, कारपेंटर जेव्हा आपलं लाकूड कापत होता तेव्हा त्याचा कर 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 असा आवाज येत होता. दे वर्क डे अँड नाईट अँड मेड अ लॉट ऑफ नॉईज. आणि ब्लॅक स्मिथ अँड कारपेंटर म्हणजे लोहार आणि सुतार हे आपले काम दिवस रात्र करायचे. ऑल दॅट नॉईज डिस्टर्ब द मिनिस्टर. आणि नॉईज म्हणजे कंटाळलेला, तर तो मंत्री त्या आवाजाला कंटाळला होता. आय मस्ट डू समथिंग अबाउट धिस ही थॉट. आय मस्ट समथिंग काय, तर मंत्र्याला वाटले आपल्याला काहीतरी करावेच लागेल. आणि त्याच्या मनात एक विचार आला. बघा नंतर वन डे द मिनिस्टर कॉल्ड द ब्लॅक स्मिथ. आय ऑर्डर यू टू शिफ्ट युअर हाऊस समवेअर इल्स. देन ही कॉल्ड द कारपेंटर अँड गेव हिम द सेम ऑर्डर. एके दिवशी मंत्र्याने आपल्या घरी लोहार व्यक्तीला बोलवले, त्या लोहारला बोलवले आणि त्याला ऑर्डर केले की त्याला आज्ञा दिली की तू तुझे घर बदली कर, म्हणजे तू ते घर सोडून दुसऱ्या जागी राहायला जा, अशी आज्ञा मंत्र्याने लोहाराला केली.
आणि तीच आज्ञा कारपेंटरला पण केली, सेम कंडिशन त्याला पण ठेवली. आफ्टर अ फ्यू डेज द ब्लॅकस्मिथ वेंट टू द मिनिस्टर. आय एम मूव्हिंग माय हाऊस टुमारो, ही टोल्ड द मिनिस्टर. आफ्टर अ फ्यू डेज, काही दिवसानंतर द ब्लॅकस्मिथ वेंट टू द मिनिस्टर, आणि काही दिवसानंतर तो लोहार त्या मंत्र्याच्या घरी आला. आणि आय एम मूव्हिंग माय हाऊस टुमारो, आणि तो मंत्र्याला म्हणाला की उद्या मी माझे घर दुसऱ्या ठिकाणी बदलवतो. ही टोल्ड द मिनिस्टर. द मिनिस्टर वॉज हॅपी. ही सेड, दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू. यू आर सच अ गुड मॅन. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. नंतर तो मंत्री म्हणाला, आणि ते ऐकून मंत्री खूप खुश झाला. आणि मंत्र्याने म्हटले की तू एक खरा माणूस आहे आणि एकदम चांगला माणूस आहे, आणि तू उद्या माझ्या घरी जेवणाला येशील. नंतर देन द कारपेंटर, नंतर बघा, देन द कारपेंटर केम. आय एम ऑल्सो मूव्हिंग माय हाऊस टुमारो. हे टोल्ड द मिनिस्टर. द मिनिस्टर वॉज ओव्हर जॉय. ओ नो, यू आर टू काइंड. प्लीज स्टे, यू स्टे फॉर लंच टुडे. कारपेंटरने पण म्हटले, आणि कारपेंटर पण मंत्र्याच्या घरी आला आणि म्हटला की मी उद्या माझं घर दुसऱ्या ठिकाणी बदलवतो. मूव्हिंग हाऊस माय टुमारो, उद्या मी दुसऱ्या ठिकाणी बदलवतो. ही टोल्ड द मिनिस्टर. मिनिस्टर म्हणाला की आता मी खूप आनंदी आहे आणि खरंच तुम्ही खूप चांगले माणसं आहेत, आणि तू पण माझ्या घरी उद्या जेवणाला ये. द मिनिस्टर ऑफर्ड हिज नेबर्स मेनी टेस्टी डिश, स्वीट्स अँड फ्रूट्स. देन ही सेड गुड बाय टू देम. आणि मिनिस्टरनी त्या मंत्र्याने त्या दोघेही घराजवळच्या त्या लोहाराला आणि सुताराला जेवणाला बोलवला, आणि त्याला खूप सुंदर चविष्ट डिशेस, खूप सुंदर चवदार जेवण, तिच्यामध्ये गोड पदार्थ आणि फळेसुद्धा होती. आणि जाता जाता त्यांनी त्याला गुड बाय म्हणजे आभार व्यक्त केले. नंतर बघा इथं दिलेले आहे आपल्याला. आणि दुसऱ्या दिवशी, द नेक्स्ट डे, व्हेन द मिनिस्टर वेंट टू बेड, ही थॉट, हो ॲट लास्ट आय विल हॅव सम स्पेस. टुमारो व्हेन आय गेट अप, आय विल लिसन टू द स्वीट साऊंड्स ऑफ बर्ड्स, हाऊ नाईस इट विल बी. आणि दुसऱ्या दिवशी मंत्री म्हणाला की आता मला खूप चांगले झोपता येईल. आणि ओ ला आय लास्ट आय विल हॅव सम स्पेस. आणि आता जागासुद्धा चांगली. आता नंतर टुमारो व्हेन आय गेट अप, आय विल लिसन टू द स्वीट साऊंड्स ऑफ बर्ड, हाऊ नाईस इट विल. आणि उद्या उठताना, दुसऱ्या दिवशी उठताना मला सुंदर पक्ष्यांचा मधुर आवाजात जाग येईल, त्यांचा आवाज ऐकून जाग येईल, आणि उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला असेल. बट द नेक्स्ट मॉर्निंग द मिनिस्टर वर्क ऑक अप विथ द साऊंड ऑफ, बघा विद्यार्थी मित्रांनी, तो ऑफ टॉंग टॉंग टॉंग, टॉक टॉक टॉक, कर 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 अगेन. ही गॉट एनी ऑर्ड, ही कॉल्ड हिज सर्वंट, गो अँड सी हू इज मेकिंग ऑल दॅट नॉईज. आणि मंत्री जेव्हा दुसऱ्या दिवशी उठतो आणि त्याला जाग येते, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मंत्र्याला जाग येते तेव्हा त्याला आवाज येतो टॉंग टॉंग टॉंग, टॉक टॉक टॉक, कर 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 असा. आणि ही गॉट अँड इवर्ड हा कशाचा आवाज आहे असं म्हणून तो त्याच्या मंत्र्यांना, तो त्याच्या नोकरला, नोकरांना पाहण्यासाठी जायला लावतो. आणि गो अँड सी हू इज मेकिंग ऑल द नॉईज, हा कशाचा आवाज आहे हे त्याला पाहण्यासाठी. आफ्टर सम टाईम द सर्वंट केम बॅक
came back, they had some news for the minister. The carpenter and blacksmith had moved their house. The blacksmith had moved to the carpenter house, and the carpenter had moved to the blacksmith house. आणि ते सर्वंट म्हणजे ते नोकर तिकडे जातात तेव्हा आफ्टर सम टाइम म्हणजे काही तासानंतर जेव्हा ते सर्वंट तिकडे जातात म्हणजे सर्वंट वापस येतात तेव्हा दे हॅड सम न्यूज ऑफ द मिनिस्टर आणि तो मंत्र्याला म्हणते की काही गुड न्यूज आहे. द कार्पेंटर अँड द ब्लॅक स्मिथ हॅड मूव्ह देअर हाऊस म्हणजे सुतार आणि लोहार परत आपल्या घरी आले. दस ब्लॅकस्मिथ हॅड मूव टू द कार्पेंटर हाऊस अँड द कार्पेंटर हॅड मूव टू द ब्लॅकस्मिथ हाऊस. आणि तो लोहार होता जो लोहार होता तो सुताराच्या घरी राहायला गेला आणि जो सुतार होता तो लोहाराच्या घरी राहायला गेला. म्हणजे त्यांनी त्यांचे फक्त एकमेकांचे घर बदलवले होते ते काही तिथून जागा सोडून घर बदलून गेले नव्हते. फक्त ते इकडच्या बाजूने इकडे राहायला आले आणि तिकडच्या बाजूचे तिकडे राहायला आले. नंतर द ब्लॅकस्मिथ अँड द कार्पेंटर कॅरीड ऑन देअर वर्क इन देअर हाऊस डे अँड नाईट. लोहार आणि सुतार हे आपले काम दिवस रात्र करत राहिले. अशी ही छानशी गोष्ट होती आपल्याला कशाची टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉन्ग अशी सुंदरशी गोष्ट आज आपण बघितली. तुम्हाला पण खूप मजा आली असेल ही गोष्ट ऐकताना. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.